पालकमंत्र्यांनी जिथे प्रशासन जिथे आहे तिथे भारतीय जनता पक्षाचे पुढारी टेंडर मिळवण्यासाठी बाउन्सर बसवतात आणि बाउन्सर बसवून त्या ठिकाणी मग कोणतरी गेल्यानंतर ते शिवसेनेवाले कुठेतरी टेंडर घ्यायला गेले असं सांगतायत किंवा अशा बोललं जात आहे. ते बाउन्सर कोणी आणले, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कोण होता आणि कोणा माध्यमातून ते टेंडर 8 कोटीचं टेंडर मिळवायला गेले हे एकदा पालकमंत्री सिद्ध करावं. अशाच प्रकारची कामं मिळवण्यासाठी अशाच प्रकारची कामं घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतात. आणि परवाचा जो कार्यक्रम घेतला 3 दिवस तो कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा होता की कार्यक्रम शासनाचा होता? आणि शासकीय अधिकारी हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असताना आपापल्या लोकांना पुढे नेत होते आणि सर्वसामान्य जनता मात्र तिथे वाट बघत होती. कार्यकर्ते आपापल्या माणसांना पुढे नेत होते. त्या ठिकाणी समारोपाचं भाषण भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष करतो. हे समारोप भाषण खऱ्या अर्थाने जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं. हे तिन्ही जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी तिथे उपस्थित असताना भारतीय जनता पक्षाचा मेळावा घेतल्यासारखा कार्यक्रम केला आहे. बाकी काही केलं नाही. किती लोकांचे प्रश्न सुटले आणि किती लोकांचे प्रश्न राहिले हे कोणाला माहीत नाही. त्या महिलेला ज्या बोललात त्या महिलेबद्दल पण लोकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये पुष्कळ नाराजी पसरलेली आहे आणि तो व्हिडिओ आम्ही आता व्हायरल करणार आहोत.